आम्ही रायरेश्वर किल्ल्याच्या पायथ्याशी आहोत आणि इथेच आमची जरा गाडी फसलेली आहे. सर्व जण प्रयत्न करतात गाडी पुढे येण्यासाठी. तुम्हाला ब्रेक घ्यायचा असेल तर 10 मिनिटात येतो. पंक्चर झालेली आहे त्यामुळे गाडी साईडला चान्स नाहीये. तरी पण प्रयत्न चालू आहे. तुमचा ब्रेक वगैरे असेल तर मग थोडं करून घ्या. बाजूला वाले येऊ दे. गेले हो एकदा जी लांब होता का जवळ होता का लांब आहे तर मित्रांनो आता आपण रायरेश्वर किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचत आहोत आणि तिथूनच आपला हा प्रवास जो किल्ल्यावरती जाणारा प्रवास आहे तो इथूनच आपला सुरुवात होतोय. तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि बघूया आता रायरेश्वर किल्ला पहिल्यांदा आपण या किल्ल्याला भेट देतोय. तर मित्रांनो रायरेश्वर किल्ल्याची जी उंची आहे ती 4,589 फूट एवढी उंची आहे आणि या किल्ल्याचं जे मंदिर आहे ते पांडवकालीन आहे, प्राचीनकालीन मंदिर आहे आणि इथे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली होती. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर मित्रांनो आपल्याला जाताना ह्या लोखंडी शिड्या दिसत आहेत, त्या एकदम सोपा मार्ग आहे. ट्रॅक्टर पण आणलंय सगळं आणलेलं आहे. आम्ही एक माणूस वरती येतो आम्हाला पॉवर सगळं काय ओझं आणायचं असलं की एकत्र होते. ही बाईक बघा डोक्यावरती आणली होती. सकाळी 8 ते रात्री 8 झाले होते. एवढं एवढं डायरेक्ट खोलली आणि शोला पत्रेला लागल ना आणि पत्रा काढला ते आजीला का पत्रा काढून मग रशेनी बांधलं. मग पत्रा चिंबल ना कंपनीचे माणसं येऊन जोडलाय. इसले शिवरायची मावळे याचा कम चालू झाला. तर मित्रांनो आता आपण किल्ल्याच्या पठारावरती आहोत आणि जातानाच आपल्याला आपल्या उजव्या साईडला ना सुंदर असा तलाव आहे. तर हे तलाव पावसाळ्यामध्ये अगदी भरलेलं असतं. डायरेक्टरचे स्थानिक मित्र आपण आणि त्यांना फोन करून आपण सगळे जेवणाची व्यवस्था केली.
आला रायरेश्वर किल्ल्यावरती आणि रायरेश्वरवरती आल्याच्या नंतर रायरेश्वरचं महत्वाचं जे मंदिर आहे स्थान आहे ते जे इथे रायरेश्वराच्या मंदिरात आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी 1645 साली म्हणजे 27 एप्रिल 1645 साली हिंदवी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा घेतलेली ते हे पांडवकालीन मंदिर. आतमध्ये गेल्याच्या नंतर कसं बघाल तर आतमध्ये एंटर केल्याच्या नंतर लेफ्ट साईडला एक शिलालेख आहे त्याच्यात राईट साईडला दोन जे सिम्बॉल आहेत ते पण बघा. आतमध्ये गेल्याच्या नंतर पांडवकालीन जे स्ट्रक्चर असतं ते आहे पण आतमध्ये पूर्ण जो छोटा सेक्शन दिसतो तिथं शिवलिंग आहे महादेवाचं शिवलिंग तर ते बघायचं आहे. आणि दुसरं एक रायरेश्वराचं वैशिष्ट्य म्हणजे सात रंगाची वाटते तर इथं एकाच ठिकाणी सात रंगाची माती मिळते वॉल्केन इरेशनमुळे फॉर्म झालेले आहे. तसंच या साईडला पांडव लेणी आहेत पांडवांनी कोरलेली एक छोटीशी लेणी आहे. तसंच इथून रायरेश्वरने क्लायमेट जर क्लिअर असेल तर इथून तुम्हाला तोरणा राजगड सिंहगड पांडवगड परत इकडं पाचगणी महाबळेश्वर परत वैराटगड पांडवगड केंजळगड असे बरेचसे किल्ले दिसतात. परत एक दोन डॅम दिसतात. इव्हन तुम्हाला जर थोडे मागे गेलात तर क्लायमेट क्लिअर असेल रायगड पण दिसेल प्रतापगड पण दिसेल म्हणजे बरेचसे किल्ले रायरेश्वरनं दिसतात. एवढं आहे बघण्यासारखं. प्लस तुम्ही जर कधी नेक्स्ट टाईम जर आलात तर वरती राहण्याची वगैरे सोय पण आपण करतो कॅम्पिंग टेंट हाऊस वगैरे सगळं आम्ही प्रोव्हाइड करतो जेवणाची वगैरे सगळे आधी. रायरेश्वर पठार फुलं जी बघायला मिळतात ना हां तर आत्ता जरा कमी वाटतं त्याचा सीझन काय असतो आता तो ऑगस्टपासून ऑक्टोबरपर्यंत तर त्याच्यामध्ये तुम्हाला जवळजवळ 250+ व्हरायटी बघायला मिळतात. जसे वेगवेगळे असतात तुम्हाला दाखवतो फ्लावर पॅचेस वगैरे भरपूर आहेत. आता गुलाबी तेरडा आणि सोनके गुलाबी तेरडा म्हणजे हा दिसतोय ना तो अचानक पाऊस जास्त पडल्यामुळं ते पण निघून गेले. आता तुम्ही इथं बघू शकता सीझनला फुलं कशी असतात. गुलाबी तेरडा आहे हा जो मन गाव आहे गावाच्या राईट साईडला असतात. तर असे बरेचसे फ्लावर पॅचेस आहेत हे सोनके आणि जांभळा तेरड्याचं कॉम्बिनेशन आहे. परत तुम्ही बघू शकता असे वेगवेगळे स्पेसिफिकचे आहेत हे असे हे मिक्की माऊस असे बरेचसे आहेत फुलं हे कारवी आहे. आता तर देवळात आपण गेलो ना पूजेची काय व्यवस्था आहे तिथे कोण पुजारी आहेत ते अभिषेक वगैरे जर नॉर्मल करायचं असेल तरी तुम्ही करू शकता. त्यांना सांगितलं तर ते मंदिराची काहीतरी पावती असते 250 आणि त्यांची 250 अराउंड 500 असं ते पूर्ण अभिषेक करून देईल तुम्ही जे काय आहे त्या साहित्यामध्ये किंवा तुम्ही दर्शन वगैरे करून. आणि आज आमचा ग्रुप आहे ना त्याची जेवणाची व्यवस्था कशी करणार आहे. जेवणासाठी आपल्याला घर आहे घराच्या इथं एकाच ठिकाणी म्हणजे ॲट अ टाईम 60 लोक बसू शकतात अशी अरेंजमेंट आहे. आणि आज तुमच्या जेवणामध्ये मेनू आहे पिठलं भाकरी भात वांगं बटाटा शाकभाजी वरण भात आहे स्वीटमध्ये शिरा आहे पिठलं भाकरी वगैरे असं पूर्ण जेवण अनलिमिटेड अनलिमिटेड. थँक्यू. तर नाव सांग एकदा. संदीप जंगम काय रे आमची जंगम भेटलेच आहे आमच्या जंगम. चला बरं आता आपण देवळा जाऊया जंगमसर आहे त्याच्या मार्गाने पूजा करूया जयघोष करूया आणि मग आपण जेवायला. तर मित्रांनो आपण आता रायरेश्वर मंदिराच्या जवळ आहोत आणि आता आपण दर्शनासाठी जात आहोत रायरेश्वर मंदिरामध्ये. तर चला जाऊया रायरेश्वर मंदिरात. ओपन करा तर मित्रांनो मंदिरामध्ये आतमध्ये गेल्यावरती एकदम प्राचीनकालीन आणि पांडवकालीन असं मंदिर आहे आणि या मंदिराला ना ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. तर चला मित्रांनो जाऊया आता मंदिरामध्ये जिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली होती अशा ठिकाणी आता आपण जाऊया. ज्या ठिकाणी आपण बसलोय त्या ठिकाणचं पावित्र्य मांगल्य वर्णन न करता येईल असं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची प्रतिज्ञा ज्या रायरेश्वरच्या मंदिरात केली
तर प्रत्यक्ष आपण त्या रायरेश्वरच्या मंदिरात आत बसलो आहोत. तर प्रथम तुम्हाला सर्वांना शुभेच्छा आणि मला असं वाटतं की आपण नमस्कार करूया आणि शंकराचार्यांनी प्रार्थना करूया की महाराजांचं जी इच्छा होती त्याप्रमाणे सगळं सुरळीत होऊ दे आणि आपण सगळे तरुण आहोत आपल्या हातून जे काही कार्य घडेल ते महाराजांना अपेक्षित नसेल अशा प्रकारचं घडू दे अशा अपेक्षा करून आपण तर रायरेश्वर मंदिराचं दर्शन झालेलं आहे आणि लय मस्त वाटलं. जेवण पण संपलेलं आहे आता आले ते. लाईट मध्ये झालं ना आता फोटो काढा आमची अर्धी मंडळी पोचली खाली. नमस्कार, मी भाऊसाहेब लालाटोले. आम्ही सर्वजण मंडणगड या ठिकाणाहून या ठिकाणी आलेलो आहोत आणि रायरेश्वराच्या दर्शनाला आम्ही सर्वजण गेलो होतो. सन्मान्य सुभाष दळवी आणि दिलीप मराठे यांनी ही टूर अरेंज केली होती आणि या टूरमध्ये आम्ही खूप अभ्यासलो, खूप शिकलो, खूप एन्जॉय केला. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, छत्रपती शिवाजी महाराजांनी 27 एप्रिल 1645 रोजी जी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा घेतली ते ठिकाण आम्ही पाहिलं. याच्यामधून प्रेरणा मिळाली आणि निश्चितपणे आम्ही खूप आनंदी आहोत, खूप शिकायला मिळालं आणि पुन्हा पुन्हा या ठिकाणी यायला निश्चितपणे आवडेल आणि सर्वजण या ट्रीपमुळं खुश आहेत. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी. जय शिवाजी. जय 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 भवानी. जय 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 शिवाजी. जय 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 शिवाजी. जय 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 भवानी. हर हर. चला आता घरी जाण्याच्या मार्गावरती आहोत आम्ही. खाल्ले ना इथे डेकर देऊन जा. चला.